व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असताना कुडाळमध्ये आल्यावर ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचा हात चेहऱ्यावर फिरायचा. अशा माणसाच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्याच नावाने असलेल्या बाबा वर्दम थिएटर्सच्या या नाट्य महोत्सवात नाटक सादर करायला मिळतंय याच्यासारखा आनंदी नाही, असे भावोद्गार ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी काढले. बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या विजय कदम यांचा गौरव बाबा वर्दम थिएटर्सच्या उपाध्यक्ष वर्षा वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी विजय कदम यांनी कृतज्ञता व्यक्त केली की या स्मृतिचिन्हावरती जो अतिशय कलात्मक असा हात आणि सबंध पंजा जो आहे तो ज्याने मला दिला त्यांचाच आहे. केवढी कौतुकाची गोष्ट आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जवळपास मला 20 किंवा 22 वर्ष मागे जायला लागेल, तेव्हा आम्ही कोकणात यायचो तेव्हा बाबांचा हात इथे लागायचा. बाबा रंगपटात यायचे, रंगवायचे आम्हाला. आणि मग मला जेव्हा कळलं की 20 वर्ष सातत्याने त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा जो महोत्सव होतोय, मग अशा महोत्सवात इथं येऊन पुन्हा एकदा सुवर्ण महोत्सवात पदार्पण केलेलं चिरतरुण लोकनाट्य बिछ्या करताना त्याचा शुभारंभाचा प्रयोग इथं केला, तर बाबांचे आशीर्वाद पुन्हा मिळतील. पुन्हा प्रयोग रंगे, कारण त्यांच्या हातात रंगकामाचं एक कौशल्य होतं, एक हुनर होतं, एक कसब होतं. आणि पुन्हा एकदा त्याच एका महान व्यक्तीला, त्या एका रंगभूषाकाराला, तुमच्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या सगळ्या रंगकर्मींच्या वतीने त्रिवार वंदन मी करायला इथे आलो आहे. आल्यापासून पहिल्या त्याला म्हणतो की पडदा उघडल्यापासून आपल्याकडून मिळणारी छान अशी टाळ्यांचा प्रतिसाद, छान अशी हास्याची दाद मिळते आणि आमच्यातला प्रत्येक रंगकर्मी हा अजून खुलून उठतोय. मला असं वाटतं की बघता बघता अजून एक 4 वर्षांनी रौप्य महोत्सव होईल, त्यानिमित्ताने काहीतरी आणखीन एक वेगळं काहीतरी कलाकृती घेऊन इथे येण्याचा मला संधी मिळो अशी विनंती मी करतो, अपेक्षा मी करतो. आणि एका महत्त्वाच्या व्यक्तीला मी बोलवतोय, सुरेश राऊळ, ज्याला मी बापू म्हणतो. रे सुरेश, काय असं तू इकडे वरती आहे, माहिती आहे पटकी जवा कर ये. नाही तर मला मालवणी माणूस नाही, खायच्या मोठं समारोह होतो निलो माय दोन. अरे असं नाही, केव्हा तरी आदरणी बोला माणसाबद्दल. 1968 पासून ते 71 पर्यंत आम्ही दोघे मुंबईतल्या स्वस्तिक बँडमध्ये होतो आणि हा बापू आमचा खूप छान तरंग वाजवायचा त्या बँडमध्ये. अधूनमधून आमचं पूर्वती बोलणं असतं, पण आज सकाळपासून बापूने मागे उभे राहून मला प्रयोगासाठी केलेली मदत ही बहुमोलाची आहे. आणि ते मला सांगायचं होतं, आणि ह्या कुडाळच्या मातीतला गुणधर्म आहे की माणूस खायचो येऊ हो, पण आम्ही तुका मदत करतलो म्हणजे करतो. म्हणा की बापूचं आहे तुमच्यासमोर मुद्दाम मी कौतुक करतो. नाही तर बघा, खाजगीत कौतुक करू मग त्याचा फायदो काय? आपल्या माणसाचं कौतुक या जाहीरपणे होऊ पया. आणि अशीच माणसा कुडाळात असाच म्हणून 20 वर्ष ह्यो तुमचो बाबावर्दम स्मृती महोत्सव अतिशय जोमाने चाललेला, अजून पुढची 80 वर्षे चालात अशी सदिच्छा व्यक्त करते.